दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात घुसून विद्यार्थी तसेच शिक्षकांवर प्राणघातक हल्ला करणाऱ्यांच्या पाठीमागे कुणाचे हात आहेत हे स्पष्ट दिसत असून सत्ता पिपासू भारतीय जनता पक्ष आता रक्तपिपासू झालाय असा घणाघाती आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलाय. आपल्या राजकीय फायद्यासाठी देशाचं भविष्य उद्ध्वस्त करण्याचा भाजपचा हा डाव असून यात त्यांना यश येणार नाही असंही थोरात यांनी म्हटलंय. जेएनयूमध्ये झालेली आजची घटना आपल्या लोकशाहीला काळिंबा लावणारी आहे. आपल्याला आपल्या घटनेनं काही मूलभूत अधिकार दिले त्या अधिकारांना सुरूंग लावणारी आहे. भारतीय जनता पार्टी आता सत्तेमध्ये आहे, दहशतवाद निर्माण करू पाहते आहे. सत्ता पिपासू असणारी भारतीय जनता पार्टी आता रक्तपिपासू झाली आहे असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. माननीय मुख्यमंत्री म्हटले 26/11 आठवण त्यांनी दिली, हे खरं आहे. 26/11 देशावर हल्ला झाला होता, आजचा जेएनयूचा हल्ला हा लोकशाहीवरचा हल्ला आहे, या राज्यघटनेवरचा हल्ला आहे. आणि म्हणून दोन्ही हे हल्ले आपल्याकरता देशाकरता अत्यंत घातक आहे या मताचा मी आहे.